नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गेल्या 4-5 दिवसांमधून कांद्यामध्ये जे राजकारण तापलं आहे आणि शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे आणि त्याचप्रमाणे विरोधकपणे आक्रमकपणे सरकारला सवाल करत आहे। मित्रांनो, त्यानंतर सरकारला जाग आली आणि महाराष्ट्राचे नेते मंडळ दिल्लीमध्ये जाऊन एक निर्णय जाहीर केला। तो निर्णय असा आहे की किमान क्विंटल मागे कांद्याला 2400 भाव दिला जाईल। मित्रांनो, 2400 भाव दिल्यानंतर शेतकऱ्याला खरंच त्याचा फायदा आहे का? आणि मित्रांनो, एकरी शेतकऱ्याला किती खर्च होतो त्याबद्दल आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत। मित्रांनो, कांद्याला एकरी जर उत्पन्न घ्यायचं असेल तर मी सुद्धा कांद्याची शेती केली आहे, त्यामुळे मला तर असे वाटते की किमान 20 ते 25 हजार रुपये एकरी त्याचा खर्च येतो। मित्रांनो, कारण 3 वेळा खुरपणी करावी लागते, 3 वेळा फवारणी करावी लागते, त्यानंतर जर पीक हातात आले आणि नैसर्गिक संकट आला आणि पाऊस जर पडला गेला तर मित्रांनो, कांदा भिजलेला लगच्या लगी नासतो। त्यामुळे जर त्या ठिकाणी 2400 भाव दिला गेला आणि तोच कांदा जर हातात आला असताना उद्या कांदा जर मार्केटमध्ये घालवायचा असेल तर आदल्या दिवशी जर कांदा भिजला गेला तर तोच शेतकऱ्याचा कांदा 2500 वरून डायरेक्ट 500 रुपयेला विकला जातो। मित्रांनो, कारण कांदा पीक हे असे आहे, आजपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी का विकसित झाला नाही तर त्याचं कारण हे आहे की कांदा जर भिजला गेला तर तो कांदा लगेच नासला जातो। कारण ज्या कांद्याला जे स्टोर हवं आहे, जी साठवणूक हवी आहे, तो प्रत्येक शेतकऱ्याला तो साठवता येत नाही आहे आणि कितीही भाव पडला तर तो कांदा विकावाच लागतो। त्यामुळे शेतकऱ्याचं दुखणं हे शेतकऱ्यालाच माहीत असतं। त्यामुळे आज जर 2400 जर भाव जाहीर केला तर मित्रांनो, हे शेतकऱ्याचा फायद्याचं नाही। किमान कांद्याला भाव 3 ते 3500 तर पाहिजे, तरच त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला फायदा होतो। मित्रांनो, मित्रांनो, कांदा कधी कधी शेतकऱ्याला हसवतो, कांदा कधी कधी शेतकऱ्याला रडवतो पण, कारण कांद्याचं पीक हे बेभरवशाचं पीक आहे। एखादं जर संकट, नैसर्गिक संकट आलं तर त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। मित्रांनो, त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्र किंवा देशामध्ये अनेक शेतकरी नेते उदयास आले, स्वतःला शेतकऱ्याचा नेता म्हणून हिणवणारे अनेक नेते आहेत, परंतु आजपर्यंत महाराष्ट्रात किंवा देशामध्ये शेतकरी विकसित का झाला नाही हा प्रश्न आहे। मित्रांनो, कारण ज्या प्रकारे शेतकऱ्याला हमी भाव हवा असतो तो हमी भाव आजपर्यंत दिला जात नाही आणि मागील काही महिन्यांमधून जे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी भाव मिळाला। त्यानंतर अनेकांनी टीका केली की काय काय असे अभिनेते आहेत की कांदा म्हणजे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर त्यांनी ताशेरी ओढली। मित्रांनो, हे शेतकऱ्याचं दुखणं शेतकऱ्यालाच माहीत असतं। 10-10, 20-20 वर्षानंतर एखाद्या पिकाला जर भाव मिळाला तर राजकीय नेते मंडळीला किंवा असे अनेक उद्योजकाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही। मित्रांनो, असे अनेक राजकीय मंडळी आहेत ज्याच्या शेतकऱ्याला भाव मिळतो, काही काही वांग्याची शेती करत असतात, त्या वांग्याच्या शेतीला कोटी कोटी रुपये उत्पन्न मिळू शकतं, पर शेतकऱ्याला आजपर्यंत कोटी कोटी रुपयेचं उत्पन्न मिळालेलं नाही। मित्रांनो, आजपर्यंत शेतकऱ्याचे नेते म्हणून असे अनेक महाराष्ट्र किंवा देशामध्ये उदयास आले, परंत आजपर्यंत जगाचा पोशिंदा म्हणणारा शेतकरी आत्महत्या का करत आहे हा प्रश्न मित्रांनो सरकारला आहे। सरकार कोणतंही असो, शेतकऱ्याचं भलं कधीही करत नसतो। मित्रांनो, प्रत्येक सरकार हे उद्योजकांचे असतात। मित्रांनो, समजा तुम्ही अदानी किंवा अंबानी साहेबांची जर 1 किंवा 2% जर टॅक्स लावला तर त्यांची चूल पेटते मित्रांनो, परंतु शेतकऱ्यामध्ये एखाद्या शेतीचा भाव जर पडला किंवा उत्पादन कमी झालं तर मित्रांनो, त्या शेतकऱ्याची चूल सुद्धा पेटत नाहीये।
हे मित्रांनो, राजकारण तेव्हाच समजेल ते राजकारणी शेती करतील. परंतु मित्रांनो, असे अनेक राजकीय नेते मंडळी किंवा शेतकरी नेते मंडळी पाहिली, स्वतःला शेतकऱ्याचा नेता म्हणून असे अनेक हिनवणारे नेते आहेत, परंतु तेच शेतकऱ्याचे नेते सत्तेमध्ये गेल्यानंतर जी सत्तेची धून त्या नेत्यांना चढते आणि शेतकऱ्याचं भलं होत नाही. मित्रांनो, आजपर्यंत शेतकऱ्याला ज्या प्रकारचा हमीभाव मिळायला हवा आहे तो आजपर्यंत मिळालेला नाहीये. मित्रांनो, ज्या प्रकारे 2400 भाव धनंजय मुंडे साहेबांनी जाहीर केला तो खरंच कमी आहे, कारण कांदा शेतकरी उत्पादन खर्चही जास्त असतो. मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्याचं जर भलं करायचं असेल, शेतकऱ्याचा नेता जर म्हणायचा असेल किंवा शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही आमचं सरकार ठामपणे उभा आहे असं जर म्हणायचं असेल, तर मित्रांनो किमान भाव 3000 ते 3500 क्विंटल मागे असायलाच हवा. मित्रांनो, विरोधक हे राजकारण करत असतात, सत्ताधारी त्याच्याप्रमाणे राजकारण करत असतात, परंतु हेच विरोधक सत्तेमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्याला कशा प्रकारे त्यांचं शोषण करत असतात ते अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. हा चॅनल जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.